टीईटी घोटाळ्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव आलंय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. संभाजीनगरचे शिक्षण अधिकारी एम के देशमुख यांची मुलगी नुपूर देशमुख हीच टीईटी अपात्र यादीमध्ये असल्याचं आता आढळून आलेलं आहे. घोटाळ्यानंतर ज्या शिक्षकांची पात्रता रद्द केली त्या शिक्षकांच्या यादीमध्ये नुपूरचं नाव आहे आणि या यादीमध्ये हे नाव अगदी आपण स्पष्टपणे पाहू शकतोय. पण माझ्या मुलीने परीक्षा दिली ती अपात्र होती आणि आता ती कुठेही नोकरीलाही नाही असा खुलासा देशमुख यांनी केलाय. त्यामुळे माझ्या मुलीचं नाव या यादीत कसं आलं मला माहित नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे